नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, तर ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना परत चालू झालेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या नाव मोफत जे आहे तुम्ही गॅस घेऊ शकता, कुठल्याही प्रकारचे ह्याला तुम्हाला चार्जेस लागणार नाहीत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे आणि याची प्रोसेस काय। तर सर्वप्रथम सांगतो, जर प्रोसेस तुम्हाला करायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती आहेत। म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा जे आहे रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा जिथं जिथं एजन्सी आहे त्या गॅसच्या तिथं एजन्सीवरती डाऊन डायरेक्ट तुम्ही कागदपत्र घेऊन तिथं सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता। आता कागदपत्र काय लागतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी कागदपत्र मध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे, तसेच तुम्हाला एक फोटो लागेल, तसेच त्या जातीचा दाखला लागणार आहे। परंतु जातीचा दाखला हा घरातील कुठल्याही व्यक्तीचा असला तरी सुद्धा चालेल, म्हणजे त्या महिलेचाच असावा असं नाही, घरातील कुठलीही व्यक्ती असू द्या, त्या नावाचा जर जातीचा दाखला असेल तो चालेल। तसेच जे आहे मित्रांनो, त्या महिलेचं कुठल्याही एका नॅशनलाइज बँक खातं, म्हणजे बँक खातं असणं खूप गरजेचं आहे। त्याचं जे आहे मित्रांनो, एका पासबुकची झेरॉक्स लागणार आहे, तसेच तुम्हाला एक मोबाईल नंबर सुद्धा द्यावा लागणार आहे। आता हा मोबाईल नंबर कशासाठी, जेणेकरून तुम्हाला जर गॅस बुकिंग वगैरे करायचं असेल तर त्या मोबाईलद्वारे तुम्ही जे आहे मित्रांनो गॅस बुकिंग करू शकता। त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे आणि तसंच एक फोटो। तर ही अशा प्रकारची कागदपत्रं आहेत, ही कागदपत्र तुम्हाला जे आहे ह्या योजनेसाठी लागणार आहेत। तुम्ही ऑफलाईन गेला तरी चालेल, ऑफलाईन म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन गेला तरी, ऑफिसमध्ये जाऊन ही कागदपत्र दिली तरी सुद्धा चालतील, किंवा ऑनलाईन सुद्धा जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ह्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचाही तुम्हाला जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलचा एक व्हिडिओ देतो, त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर ही जी आहे मित्रांनो प्रधानमंत्री जी उज्ज्वला योजना आहे, ह्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो मोफत गॅस मिळतो महिलांच्या नावे। त्यामुळं आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पूर्वी जे आहे मित्रांनो बऱ्याचशा घरेशी जे आहे पैशाअभावी गॅस नसतात, आणि हे गॅस नसल्यामुळे जे आहे मित्रांनो बऱ्याचशा अडचणी येत असतात। त्यामुळे जे आहे मित्रांनो ह्या योजनेचं उद्दिष्ट होतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या योजनेअंतर्गत जे आहे महिलांच्या घरी गॅस असावा, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही। तर अशा प्रकारची ही योजना आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।